नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या भागामध्ये देशी गायींचं संवर्धन करणं का महत्वाचं आहे, त्याचबरोबर ती हे कशा पद्धतीने संवर्धन केलं जातं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे डांगी गोवंश संवर्धन, आणि या महत्वाच्या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता आपण या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर एम पी सवाने, सहयोगी प्राध्यापक, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. तर सर, सर्वप्रथम मुळात गोवंश म्हणजे काय हे सांगावं. गोवंश म्हणजे गाई वर्गीय जे प्राणी आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जे उपलब्ध आहेत, हे सर्व प्राणी गोवर्गीय गोवंशमध्ये मोडतात. अच्छा. एवढेच नव्हे तर मिथुन, बायसन यांचाही गोवर्गामध्ये समावेश होतो. अच्छा. मग जी काही संकल्पना आहे की गोवंश संवर्धन, तर ही मुळात संकल्पना काय आहे, याचं उद्दिष्ट काय आहे? गोवंश संवर्धन, आज आपण जर विचार केला वाढतं संकरीकरण, म्हणजे गायीमध्ये जे आपल्या देशी गायी ज्या आहेत किंवा देशी गोवंश वर्गीय जे गायी आहेत त्यांचं दूध उत्पादन हे अत्यल्प आहे. अच्छा. परंतु लोक वाढती लोकसंख्या त्यांच्यासाठी हवे असणारं दुधाचं उत्पादन हे कमी प्रमाणात होतं, त्यामुळे आज आपण संकरीकरणाच्या पाठीमागे आहे. नक्कीच. परंतु हे संकरीकरण करत असताना आपल्या ज्या देशी गायी आहेत किंवा देशी गायींच्या जाती आहेत तर त्यांचा बऱ्याच अंशी लोप पावत चाललेला आहे. अच्छा. कारण या देशी गायी या दुधाला दूध कमी उत्पादन देणारे आहेत. बरं. तर त्यामुळे प्रत्येक गायीमध्ये, देशी गायीमध्ये काही ना काही विशिष्ट गुणधर्म आहेत. अच्छा. आणि ही गुणधर्म आपल्याला जतन करून त्यांचा आपला पुढं वारसा हक्क जतन करून ठेवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे देशी गोवंशाचे जतन करणं अतिशय गरजेचे आहे. अच्छा. नक्कीच, याचं जतन करणं गरजेचंच आहे, कारण याचबरोबर ती या जनावरांद्वारे जे काही मलमूत्र येतं त्याचं आपल्याला, जे गोमूत्र येतात वगैरे, ते आपल्याला जैविक आणि ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी देखील महत्वाचं आहे. त्यामुळे याच गुणसत्रांचा विचार करता याचं संवर्धन करणं तेवढंच गरजेचं आपल्याला. मग सर, भारतातील आणि एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्यातील गोवंशाची जी सद्यस्थिती काय आहे, आजची स्थिती भारतातील आणि महाराष्ट्रातील विचार केली तर भारतात NDRI कर्नाल ही एक येथे एक संस्था आहे. बरं. नॅशनल पशु अनुवंशिक संस्था. अच्छा. तर या संस्थेमार्फत भारतातील गोवंशाचा इत्यंभूत माहिती ठेवून प्रत्येक गायी जातींचा नोंदवह्या ठेवून त्यांचा संगोपन केलं जातं. अच्छा. तर या संस्थेच्या मानकानुसार आज भारतात 43 गायीच्या जाती आहेत. अच्छा. त्यापैकी महाराष्ट्रात 6 आहेत, पूर्वी 5 होत्या, आता एक महिन्यापूर्वीच एक नवीन जात उदयाला आली आहे. अच्छा. तर अशा भारतात 5 जाती होत्या, आज त्या 6 आहेत. बरं. या जे काही 6 वेगवेगळे प्रकार आहेत किंवा जाती आहेत, पण मुळातच आपण ज्यावेळेला या गोवंशाची एक उपयुक्तता, जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक गायींमध्ये किंवा प्रत्येक गायींच्या जातीमध्ये एक वेगळी काहीतरी वैशिष्ट्य आहे, तर याची उपयुक्तता आपल्याला ठरवण्यासाठी कोणते आधार आपण घेतो जेणेकरून आपल्याला त्यावरतून त्याचं वर्गीकरण करता येईल? जसं आपण सुरुवातीला आता आपलं बोलण्यात आलं की देशी, विदेशी आणि संकरित. बरं. हा जो काही वर्गीकरण केलेला आहे गायी वर्गाचं, तर विदेशी आणि संकरित गायी यांचं दुधाचं प्रमाण अतिशय भरपूर प्रमाणात आहे. अच्छा. त्यांच्या तुलनेत देशी गायींचं दूध उत्पादन हे कमी आहे. बरं. असं असून देखील देशी गायींचं संगोपन करणं गरजेचं आहे. अच्छा. कारण प्रत्येक देशी गायीमध्ये, बरं, कारण देशी गायींची रचना त्या त्या विभागानुसार, भौगोलिक भागानुसार झालेली आहे. बरं. आज महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 6 जाती आता आपण म्हटल्याप्रमाणे आहेत. हो. खिलार आहे, खिलार आहे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, म्हसवड, सांगली या भागात आहे. बरं. खिलार जात जी आहे ती अतिशय चपळ. बरं. बरेच वेळा आपण बैलगाडी शर्यतीमध्ये या जातीचा वापर केला जातो आणि वेगवान वाहतुकीसाठी या जातीचा वापर केला जातो. अच्छा. दुसरी आहे डांगी. बरं. डांगी ही मूळची गुजरातमधील डांग डिस्ट्रिक्ट आणि महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये त्या जातीचा उगम आहे. अच्छा. तर ही जात प्रामुख्याने शेतीकामासाठी वापरली जाते. बरं. जर विचार केला या उगमस्थानांचा, नाशिक, इगतपुरी हा जो पट्टा आहे अतिपर्जन्यवृष्टीचा पट्टा आहे. अच्छा. आणि तिथे भात शेती हा प्राधान्य प्रमुख व्यवसाय आहे. बरं. तर या डांगी गायीचं असं वैशिष्ट्य आहे की तिची जी कातडी आहे त्या कातडीवर एक तैलग्रंथी असतात. अच्छा.
तर त्यामुळे अति पावसामध्ये सुद्धा जी भातशेतीची मशागत करावी लागते, तर त्यामध्ये ही फक्त ही डांगी गायच तिथं तग धरू शकते. अच्छा. बाकीच्या इतर गायी त्या ठिकाणी या पावसाळ्यामध्ये आपण वापरू शकत नाही किंवा त्या त्या वातावरणाशी एकरूप होऊ शकत नाहीत. अच्छा. दुसरा डांगी गायचा एक विशेष गुणधर्म आहे की डांगी गायची जी खूर आहेत बरं हे काळ्या रंगाच्या आहेत आणि ते इतर गायींच्या तुलनेत ते अतिशय टणक आणि कणखर आहेत. बरं. त्याची रचना अशी झालेली आहे की त्यांना जर चाऱ्यासाठी उंच टेकड्यांवर वगैरे जेव्हा त्यांना चालावं लागतं बरं तर त्यासाठी हा खुरांचा वापर केला जातो. अच्छा. ही डांगी गायीमधील प्रामुख्यानं मुख्य वैशिष्ट्य आहेत. बरं. त्याच्यानंतर येते लाल कंधारी, ही साधारण मराठवाडा विभागात येते. अच्छा. परभणी, नांदेड या भागात हे गायी आहे. तिचं फक्त वैशिष्ट्य आहे की ती रंगाने लाल आहे आणि गीर जात जी आहे ती गुजरातली गुजरातमधली आहे तिच्याशी थोडंसं मिळतं जुळतं साधर्म्य आहे. बरं. नंतर आहे गवळाऊ, ही आहे विदर्भातली जात. बरं. विदर्भातली ही जात आहे, ही साधारण पूर्ण रंगाने पांढरा कलर असतो. बरं. आणि ही प्रामुख्याने वाहतुकीसाठी किंवा शेतीकामासाठी वापरली जाते. बरं. त्याच्यानंतर देवणी एक आहे. अच्छा. देवणी आहे ही लातूर, उदगीर आणि कर्नाटकचा काही भाग आहे. अच्छा. तर इथेही देवणी आहे. देवणी, लाल कंधारी, डांगी आणि गीर बरं या साधारण एक वर्गात मोडतात. बरं. अच्छा. म्हणजे साधारण या सहा जाती आहेत आणि सहावी जात जी आहे ती एक महिन्यापूर्वीच हे केलं करण्यात आलेलं आहे. बरं. कोकण कपिला म्हणून आहे. अच्छा. तर कोकण कपिला हे गोव्याचा काही भाग आणि महाराष्ट्राचा. अच्छा. म्हणजे दुग्ध उत्पादन हा त्याचा काही मुख्य हेतू नाहीये. या पाचीच्या पाचीचे आपण आता सहा गायी जे आपण देशी गायींची जी माहिती घेतली महाराष्ट्रातील. बरं. तर त्या त्यातील फक्त देवणी आणि लाल कंधारी या सोडल्या तर बाकी फक्त शेतीकामासाठी वापरल्या जातात. अच्छा. या दोन जातींचे माद्या. बरं. अत्यल्प दूध प्रमाणात वापरले जातात. अच्छा. मग नक्कीच आपण या संदर्भात, कारण एक महत्वाचा आपला जो आजचा विषय आहे तो डांगी गोवंश संवर्धनचा, तर मग या डांगी जातीबद्दलचे विशेष काय वैशिष्ट्य आहे जेणेकरून याचं आपल्याला संवर्धन करणं नक्कीच गरजेचं आहे, तर त्याबद्दल सांगावं. डांगीचं संवर्धन करणं, जसं मी आत्ता बोलण्यात आलं की डांगीचे जे दोन गुण वैशिष्ट्य आहेत, एक तिच्या शरीरावर असणारे तैलग्रंथी आणि दुसरे तिची खूर. बरं. या दोन गोष्टीसाठी आपल्याला त्या जातीचं जतन करणं हे अतिशय गरजेचं आहे. बरं. याचं कारण असं आहे, जरी आज ती गाई दुधासाठी जरी आपण वापरली जात नसेल, बरं, परंतु एक देशाचा पशुधन किंवा महाराष्ट्राचं पशुधन हे आपल्या नोंदवहीमध्ये असणं गरजेचं आहे. अच्छा. आणि त्याचा मालकी हक्क हा महाराष्ट्राचा आपण त्यासाठी राखून ठेवण्यात येतो. बरं. याचं जर योग्यरित्या संवर्धन करता यावं त्यासाठी आपल्याला काही आधार घ्यावा लागतात का, किंवा कशा प्रकारे याचं संवर्धन करायचं, कारण आजचा तो महत्वाचा विषय आहे, तर याचं ज्या वेळेला संवर्धन करायचं आहे तर त्यासाठीचा लागणारा आधार किंवा विचार आणि तो कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे ते सांगावं. आपण आता संवर्धनाविषयी जेव्हा आपण बोलतो तर जी आपण आत्ता मी एक संस्था बोललो कर्नालला, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्स रिसोर्सेस, म्हणजे पशुधन जे आहे भारताचं त्याविषयीची जी काही माहिती आहे, त्यांचा जो काही अभ्यास आहे, त्यांच्याकडे पूर्ण त्यांचा डाटाबेस आहे. बरं. तर या संस्थेच्या मानकानुसार आपणाला या गायींचं किंवा देशी गायींचं संगोपन करणं हे गरजेचं आहे. बरं. त्यासाठी सर्वात प्रथम त्या गायीचा पूर्णपणे त्यांची एकूण संख्या किती आहे. अच्छा. त्यांचा उगमस्थान काय आहे. बरं. त्यांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत. बरं. त्यांचं दूध उत्पादन किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत. अच्छा. या सर्व गोष्टी विचारात करून या संस्थेच्या मानकानुसार आपणास या देशी गायींचं संवर्धन करणं गरजेचं असते. अच्छा. आज या गायी जरी दूध उत्पादनासाठी आपण वापरत नाही, बरं, परंतु देशाची मालमत्ता किंवा आपला पशुधन म्हणून या गायीचं संगोपन करणं गरजेचं आहे. बरं. तर ज्या काही मुख्य त्यातल्या पद्धती आहेत किंवा आपण थोडक्यात म्हणून त्यातल्या स्टेप्स ज्याला म्हणतो आपण संवर्धन, नक्कीच आपल्याला संवर्धन गोवंश पद्धतीबद्दल आपण पुढे देखील माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी आपण एक घेऊयात विश्रांती. नमस्कार मंडळी, पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण डांगी गोवंश संवर्धन या संदर्भात माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर एम पी सावने. तर सर, आपण विश्रांतीपूर्वी
माहिती घेत होतो की साधारण हे गोवंश संवर्धन करत असताना याच्या पद्धती कोणत्या आपण अवलंबायला हव्यात, तर त्याबद्दल बोलावत. गोसंवर्धनाच्या पद्धती आहेत तर दोन प्रामुख्याने पद्धती आहेत. त्यातली पहिली पद्धत म्हणजे जी गायीची जात आहे ज्या भागातील तिचा उगम आहे, म्हणजे थोडक्यात डांगी, जसं आपण बोललो की नाशिक, इगतपुरी, डांग डिस्ट्रिक्ट, बर, तर या भागामध्ये या गायी तिथंच त्यांची जपणूक करून अच्छा त्या गायींचं संवर्धन करणे आणि त्यांची पूर्ण इत्यंभूत माहिती ठेवणे, बर, ही एक पद्धत आहे. म्हणजे ज्या भागात त्यांचा जन्म झालेला आहे, ज्या भागात त्यांचं उगमस्थान आहे, तेथेच जिवंत जनावरे ठेवून त्यांचं संगोपन करणे, अच्छा, ही एक पद्धत आहे. आता याच पद्धतीमध्ये काही ठिकाणी याच गायी काही शेतकऱ्यांना देऊन त्यांच्याकडे ठेवून त्यांना काही थोड्या प्रमाणात इन्सेंटिव्ह देऊन त्या गायींचं संगोपन करता येतं. दुसरी पद्धत त्यातच आहे की काही ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, बर, जसं काही महाविद्यालय असतील किंवा दुसऱ्या कुठल्या एनजीओज असतील, बर, तर त्यांच्याकडे हा या गायींचा कळप ठेवून त्या पद्धतीने त्यांचं त्यांच्याकडे संवर्धन, म्हणजे जिवंत जनावरांचं संवर्धन करणे. बर, हे वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांकडे ते देऊन त्यांना काही इन्सेंटिव्ह देऊन आपण त्यांच्याद्वारे संवर्धन करायचं किंवा मग संस्थेच्याद्वारे. बर, ही एक पद्धत झाली. बर, दुसरी पद्धत अशी आहे की त्या पट्ट्या म्हणजे त्यांचा मुख्य पैदास पट्टा जो आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर भागात जर आपल्याला संवर्धन करायचं असेल, बर, तर असाच एक मोठा चांगला त्या जातीचा किंवा शुद्ध जनावरांचा कळप तयार करणे, बर, आणि त्यांचा संवर्धन व सुधार करणे, बर, ही एक पद्धत आहे. अच्छा, यानंतर आता काही गायींच्या जातीमध्ये किंवा प्राण्यांच्या जातीमध्ये असं होते की त्यांची संख्या ही अतिशय कमी असते, बरोबर, परंतु त्यांचे गुणधर्म किंवा त्यांची जी वैशिष्ट्ये असतात ती महत्वाची असतात. अशा वेळेस वळूचं वीर्य, बर, किंवा मादीचे जे अंडी असतात, बीजांड असतात ती, बर, किंवा भ्रूण, या तिन्ही गोष्टींचा किंवा अजून एक आहे की डीएनए, बर, त्या जनावरांचे डीएनए गुणसूत्र यांचं आपण त्यांना रंगसूत्र किंवा जनुक, बर, तर यांचं आपण जतन करून ते शीतपेटीमध्ये वर्षानुवर्ष आपण त्यांचं या पद्धतीने जतन करू शकतो. अच्छा, तर ह्या दोन प्रामुख्याने गोसंवर्धनाच्या पद्धती आहेत. पद्धती आहेत जेणेकरून आपल्याला या त्यांची पैदास स्थानावरती जाऊन आपण त्यांचं संवर्धन करणं नक्कीच गरजेचं आहे. याचा फायदा असा आहे, बर, हे जे आपण त्यांचे डीएनए किंवा भ्रूण आपण ज्यावेळेस जतन करतो, अच्छा, इथून पुढे भविष्यात कधी आपल्याला त्या गुणधर्माची गरज वाटली आणि त्यामध्ये सुधार आणण्याची वेळ येते, त्यावेळेस हा जो आपला काय ठेवा आहे, बर, तो आपण पुढे वाढवू शकतो आणि त्याच्यात विकास घडवून आणू शकतो. अच्छा, नक्कीच, कारण आपल्याला ज्या वेळेला ते लागेल त्यामध्ये सुधार करण्याबद्दल तुम्ही म्हणालात की त्याबद्दल आपल्याला एकंदरीत त्याचा जो काही आपल्याला फायद्याच्या स्वरूपामध्ये जी काही वैशिष्ट्य आहेत त्याचा आपल्याला सुधार करता येऊ शकतो, त्यासाठी म्हणून आपल्याला हे जतन देखील करता येते. तर मग याच डांगी गोवंश संवर्धन आणि सुधार मोहीम कशा प्रकारे आपल्याला राबवता येईल? पशुधनामध्ये गायी असेल, म्हैस असेल, जेव्हा आपण संवर्धन मोहीम हाती घेतो किंवा संवर्धन आणि सुधार मोहीम हाती घेतो, फक्त संवर्धन करूनही गरज नाही, बर, कारण संवर्धन करणे म्हणजे गायी किंवा जनावरं आहेत त्यांची संख्या आहे तेवढे आपण स्थिर ठेवतो, बर, परंतु त्यांच्यामध्ये असणारे जे गुणधर्म आहेत त्यांच्यात विकास करून त्यांच्यापासून अधिक उत्पादन घेऊन त्याचा शेतकऱ्याला कसा फायदा नक्कीच होईल या दृष्टीने विचार केला पाहिजे. त्यामुळे संवर्धन व सुधार ह्या दोन्ही गोष्टी एका वेळी आपण साधू शकतो, होणं गरजेचं आहे नक्कीच. यासाठी सर्वात महत्वाचा वाटा जो आहे हा त्या भागातला किंवा त्या जातीच्या पट्ट्यातला शेतकरी किंवा पशुपालक. अच्छा, त्याच्यानंतर दोन नंबरला आहेत की आपले पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाचे जे कर्मचारी आहेत ते, बर, तिसरा आहे जे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे, बर, हे तीन नंबरला आहे. अच्छा, तर या तिघांनी एकत्रित मिळून किंवा तीन गोष्टी एकत्रित येऊन जेव्हा आपण विचार करतो, आणि अजून एक राहिली त्याला आपण त्या गायींचा जो काही जाती आहेत, बर, त्यांची एक समिती असते त्याला इंग्लिशमध्ये आपण ब्रीडर्स असोसिएशन म्हणतो, बर, ह्या इतर देशांमध्ये जसं होस्टन, फ्रिझन किंवा जर्सी आहेत, बरोबर, तर यांच्या ब्रीडर्स असोसिएशन आहेत, बर, म्हणजे त्या जातीचा पैदास करणारा जो संघ आहे किंवा समिती आहेत, बर, या सर्व निर्णय घेतात त्यांना त्या गायी कशा पद्धतीने सुधारित करायच्या आहेत, बर, तर या चार घटकांचा सुधार मोहीममध्ये आणि संवर्धनामध्ये अतिशय महत्वाचा वाटा आहे.
अच्छा, नक्कीच. म्हणजे जेणेकरून आपलं संवर्धन आणि सुधार या दोन्ही गोष्टी देखील या वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला करता येतील. कारण शेतकऱ्यांचा वाटा जो आहे बरं, तो शेतकरी हा प्रत्यक्षरित्या जनावर सांभाळत असतो. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचा वाटा हा अतिशय महत्वाचा आहे. आणि सुधार करत असताना किंवा संवर्धन करत असताना, आता काही वेळा असं होतं, आजच्या युगात संकरीकरणामध्ये दुधाचं उत्पादन हे अतिशय गरजेचं आहे. आजचा सर्वसाधारण शेतकरी जर दुधाचं समजा 20 लिटर देणारी गाई असेल बर, तर तो डांगी गाई 2 किंवा 3 लिटर देणारी दूध गाय का जतन करू. बर. अशा वेळी शेतकऱ्याला हे सर्व त्याला समजून सांगितलं पाहिजे की ते आपली डांगी गाय काय आहे, तिचे महत्वाचे गुण काय आहेत, तिच्यापासून मिळणारे फायदे काय आहेत. बर. आज पुढच्या जगात समजा A1 A2 ची संकल्पना आहे, म्हणजे आपल्या देशी गाई या सर्व A2 प्रकारात मोडतात. बर. A1 हा बऱ्याच आजाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे. नक्कीच. कारण आपल्याला या गायींचं किंवा एकंदरीतच या गोवंशाचं आपल्याला या बाबतीतल्या वैशिष्ट्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्याची जाणीव करून देणे, त्याबद्दलची जागृती करून देणं नक्कीच गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्यांच्यामार्फत या गोवंशाचं संवर्धन करू शकतो. नक्कीच. यापुढेही आपण एक आपण संस्थेचं नाव घेतलं, त्या संस्थेच्या वैशिष्ट्यासहित अजून हे संवर्धन आपण कसं करू शकतो आणि यामध्ये सुधार प्रक्रिया काय असू शकते या संदर्भात माहिती घेऊयात, पण तत्पूर्वी घ्यात एक विश्रांती. नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुनश्च एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण गोवंश संवर्धन कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आपण माहिती घेतोय आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर MP सावणे. तर सर, आपण विश्रांतीपूर्वी माहिती घेत होतो की एकंदरीतच या गोवंशाचं संवर्धन आणि सुधार करण्याकरिता म्हणून शेतकरी हा महत्वाचा घटक आहे आणि आपण त्यांच्याकडूनच याचं संवर्धन करणं फायदेशीर ठरणार आहे. मग त्याचबरोबर ते सुधार करण्याबद्दल आपण बोललो की एक संस्था तुम्ही सांगितली NBAGR करणार, ही संस्था या गोवंश सुधार प्रकल्पामध्ये खूप महत्वाचं काम करते, तर या संस्थेबद्दल थोडक्यात सांगावं. ही संस्था जी आहे ती सन 1984-85 मध्ये कर्नालमध्ये प्रस्थापित करण्यात आलेली आहे. मुख्य उद्देश असा आहे की आपला जो काही देशी गोवंश आहे, देशी गायींच्या जाती आहेत किंवा पूर्ण पशुधनाच्या जाती आहेत, बर, त्यांची इत्यंभूत माहिती ठेवणे, त्यांच्या सर्व गुणधर्मांचा अभ्यास करणे, बर, आणि त्यांचा उत्पादन प्रजोत्पादन इत्यादी गोष्टींचा पूर्ण डाटाबेस तयार ठेवणे. अच्छा. आणि ज्या जाती म्हणजे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत बरं, किंवा ज्यांची संख्या कमी होत आहे, अच्छा, अशा जातींबद्दल त्यांचं संवर्धन करून त्यांच्या वाढीस प्रेरणा देणे बरं, हे मुख्य उद्दिष्ट या संस्थेचं आहे. अच्छा. जेणेकरून नोंद ठेवणे, संवर्धन करणे आणि सुधार करणे, बरं, ही महत्वाची वैशिष्ट्ये या संस्थेचे आहेत. मग सर, आपला हा एक महत्वाचा विषय आहे कारण देशी गायींचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकरी समूहाचा किंवा त्या घटकाचा खूप महत्वाचा रोल आहे, भूमिका आहे यामध्ये की या देशी गायींचं संवर्धन करण्यामध्ये. तर मग आजच्या या भागानिमित्त आपल्या शेतकरी बंधूंना, सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? माझी सर्व शेतकऱ्यांना व पशुपालकांना एक विनंती राहील की आजच्या या वाढत्या दुग्ध उत्पादन व्यवसायात आपल्या देशी गाई जतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जरी त्या दूध उत्पादनात कमी असतील, परंतु त्यांची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत ही आपण जतन करून आपला पशुधन सांभाळणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी शुद्ध जातींच्या गाईंचं संवर्धन करणं हे अतिशय गरजेचं आहे. जरी आपणाला त्यापासून दूध उत्पादन मिळत नसेल, तरी त्यापासून मलमूत्र आहे, या गाईंचा आयुर्वेद औषध निर्मितीमध्ये जो उपयोग आहे, तसंच इथून पुढे येणारी जी काही A1 A2 ही संकल्पना आहे, त्यामध्ये आपल्या देशी गोवंशाचा अतिशय महत्वाचा वाटा राहील. नक्कीच. म्हणूनच आपल्याला आपल्या या वातावरणाचा विचार करता शेतकरी बंधूंनी त्यांच्या पैदा स्थानावरतूनच या गोवंश जातीचं एकंदरीतच देशी गायींचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि यासाठी स्वतःहून शेतकऱ्यांनी देखील सहभाग घेणं गरजेचं आहे. नक्कीच सर, एका महत्वाच्या विषयावरती आपण सह्याद्री वाहिनीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.